नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे। हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे। भगवान श्री कृष्ण म्हणतात की मासांमध्ये मी मार्गशीर्ष मास आहे। या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि श्री नारायण यांची एकत्रित पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या महिन्यामध्ये अनेक महिला आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती धन ऐश्वर्य आणि संपत्ती यावी, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सदैव कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी गुरुवारचं व्रत करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही गुरुवारची माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला कोणती विशेष वस्तू माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल, आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान धन आणि ऐश्वर येईल। मित्रांनो, ही वस्तू पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे। यानंतर मित्रांनो, आपण माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा मांडतात त्याप्रमाणेच पूजा मांडायची आहे आणि ही पूजा करताना पिवळ्या रंगाच्या 5 कवड्या आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत। जर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही ज्या कवड्या असतील त्यांनाच हळदीने पिवळा रंग प्रदान करायचा आहे। मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही या कवड्या घरी आणू शकता आणि त्यांचा वापर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये करू शकता। आणि जर दिवाळीमध्येही तुम्ही अशा पिवळ्या रंगाच्या कवड्या आणल्या असतील, त्यांचे काही उपाय केले असतील, माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये त्यांचा वापर केला असेल तर त्याच कवड्यांचा वापर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये करू शकता। आता या कवड्या नक्की माता लक्ष्मी समोर कशा ठेवायच्या, तर नेहमीप्रमाणे माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करायची आहे, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे। हळद कुंकू अक्षत फुले माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर या ज्या 5 कवड्या पिवळ्या रंगाच्या 5 कवड्या आपण घेतलेल्या आहेत त्या एका वाटीमध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत। आता या कवड्यांची पूजा करायची आहे, हळद कुंकू गंध अक्षत अर्पण करायचे आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो एक गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला अवश्य प्रज्वलित करायचा आहे। अशा प्रकारे कवड्यांची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीची कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा उचलणार आहात त्यावेळी या कवड्या सुद्धा उचलायच्या आहेत आणि एका स्वच्छ लाल कपड्यामध्ये या कवड्या बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरात ठेवायच्या आहेत। पुन्हा पुढच्या गुरुवारी तुम्ही अशाच प्रकारे या कवड्या काढायच्या आहेत, त्यांची माता लक्ष्मीच्या समोर ठेवून पूजा करायची आहे। अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी समोर या कवड्यांची पूजा करायची आहे। मित्रांनो, कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। ज्या ठिकाणी कवड्या असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि जिथे माता लक्ष्मी असते त्या घरामध्ये पैशाची धनाची कधीही कमतरता भासत नाही। अशा घरातील व्यक्ती उत्तरोत्तर प्रगती करत राहतात, प्रत्येक कार्यामध्ये त्या लोकांना यश मिळतं, घराची भरभराट होऊ लागते। तर मित्रांनो, या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करताना पिवळ्या रंगाच्या कवड्या माता लक्ष्मी समोर अवश्य ठेवा। आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। धन्यवाद।